नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळीच्या आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथे आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठीच्या बैठका पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी संपन्न झाल्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी 24 जूनला सिडकोला घेरावा घालण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. तसेच या आंदोलनात किमान 1 लाख लोकांचा सहभाग असणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या मार्फत बैठका घेण्यात येत आहेत. त्या अंतर्गत सोमवारी खांदा कॉलनी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आणि नवीन पनवेल येथील सिकिटी स्कूल येथे झालेल्या या बैठकांमध्ये महापौर डॉ कविता चौतमोल, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, राजश्री वावेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, माजी नगराध्यक्षा स्मिता वाणी, विजय म्हात्रे, मोतीलाल कोळी, जगदीश घरत, रवी नाईक, शांताराम महाडिक, राकेश पिंपळे, अभिषेक भोपी, गोपीनाथ मुंडे, प्रकाश खानावकर, रामनाथ पाटील, सचिन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.